नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील यत्तेमध्ये आपण नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांची माहिती घेतली आहे आज आपण विरामचिन्हांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत आपल्या मराठी भाषेत नाही विरामचिन्हांना फार महत्त्वाचे स्थान आहे वाचन लेखन यामध्ये विरामचिन्हे फार महत्त्वाचे असतात विरामचिन्हे म्हणजे काय बरं आणि त्यांचे प्रकार आणि ते कधी कुठे कसे वापरले पाहिजेत याची माहिती आपण घेणार आहोत विरामचिन्हे कशास म्हणतात ते आपण आता पाहूया अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात ही वाक्ये बोलताना आपण मध्ये मध्ये थांबतो त्याला विराम असे म्हणतात बोलताना हे विराम आपल्या उच्चारावरून आवाजातील चढ उतारावरून आपल्या लक्षात येतात विराम म्हणजे थांबणे चिन्हे म्हणजे खुणा किंवा निशाणे यावरूनच आपल्याला विरामचिन्हे याचा अर्थ लेखनामध्ये विराम दाखवण्यासाठी ज्या खुणा वापरतात त्यांनाच विरामचिन्हे असे म्हणतात विरामचिन्हे कोणती आहेत ते आता आपण पाहूया विराम दर्शवणारी चिन्हे कोणती आहेत ते पहा पूर्णविराम स्वल्पविराम ही विरामचिन्हे आहेत मग अर्थबोध करणारी चिन्हे कोणती आहेत तर प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह ही विराम चिन्हे आहेत यामधून आपल्याला वाक्यातील बोध होतो म्हणजे त्याचा आपल्याला अर्थ समजतो मराठी व्याकरणात एकूण दहा विरामचिन्हे आहेत ती कोणती चला पाहूया तर पहिलं विरामचिन्ह आहेत पूर्णविराम दुसरं अर्धविराम तिसरं स्वल्पविराम चौथं आहे प्रश्नचिन्ह पाचवं आहे उद्गारचिन्ह सहावं अवतरणचिन्ह सातवं संयोगचिन्ह आठवं अपसारण नवं अवग्रह आणि दहावं आहे कागपद तर ही दहा विरामचिन्ह आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत त्यातील पहिलं विरामचिन्ह जे आहे ते म्हणजे पूर्णविराम मुलानो ह्या कंसामधील चिन्ह पहा आपण पाठाचे वाचन करताना हे चिन्ह आपल्याला दिसते दिसते ना मुलांना त्या चिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो बघा उदाहरण बघा भारत माझा देश आहे ह्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याच्या शेवटी वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे 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 जवळ छोटासा टिंब दिलेला आहे त्यालाच पूर्णविराम असे म्हणतात म्हणजे भारत माझा देश आहे हे अर्थपूर्ण वाक्य तयार झालेलं आहे दुसरं बघूया फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ह्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे तुम्ही पाठाचं वाचन करताना अशी पूर्णविराम चिन्ह अनेक वेळा बघितली असतील आपल्याला जिथे थांबायचं आहे वाचताना जिथे आपल्याला थांबायचं आहे ते थांबण्याचं ठिकाण म्हणजेच हे पूर्णविराम आहे म्हणजे तुम्ही वाचताना सलग वाचत गेलात पण जिथे पूर्णविराम आहे तिथे तुम्हाला थांबायचंच आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे भारत माझा देश आहे दुसरं वाक्य फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण समजतो व वाक्य पूर्ण झालेलं आहे हे समजते म्हणूनच ह्या वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा असतो पूर्णविराम वाक्याच्या शेवटीच वापरला जातो असं नाही हा मुलांना तर कधीकधी नावाचे अध्यक्षरे किंवा संक्षिप्त लिहिण्यासाठी सुद्धा पूर्णविरामाचा वापर करतात उदाहरणार्थ बघा उ मा खिराडे नावाच्या अध्यक्षरांसाठी त्यांचा पूर्णविराम ह्या चिन्हाचा वापर केलेला आहे या ठिकाणी उ म्हणजे उमेश उमेश पूर्ण लिहिलेला आहे का नाही तर उमेशच्याबद्दल फक्त ऊ लिहिलेला आहे आणि तिथे पूर्णविराम दिलेला आहे त्यानंतर माधव माधव पूर्ण न लिहिता तिथे फक्त मा लिहिलेला आहे आणि टिंब लिहिलेलं आहे उ मा खिराडे ह्या पद्धतीने ते सुद्धा पूर्णविराम येऊ शकते तसेच संक्षिप्त लिहिण्यासाठी सुद्धा पूर्णविरामाचा वापर केला जातो उदाहरणार्थ डॉक्टर आपल्याला लिहायचं आहे त्या डॉक्टर पूर्ण शब्द न लिहिता आपण डॉ लिहितो आणि त्याच्या खा त्याच्याजवळच पूर्णविराम आपण देतो म्हणजे डॉक्टर लिहिताना डॉ फक्त लि लिहायचं आणि टिंब द्यायचा पूर्णविराम द्यायचा तसेच माननीय शब्द आपल्याला लिहायचा आहे पण तो पूर्ण न लिहिता आपण संक्षिप्त लिहितो काय लिहितो मा माननीय शिवाजीराव पाटील समजला का मुलांनो म्हणजेच पूर्णविराम वाक्याच्या शेवटीसुद्धा येतो आणि नावाचे अध्यक्षर आणि संक्षिप्त लिहिण्यासाठी लिहिण्यासाठीसुद्धा पूर्णविरामाचा वापर केला जातो यानंतर आता आपण अर्धविराम शिकणार आहोत दोन छोटी वाक्य उभयान्वयी अवययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात उदाहरणार्थ मुलांना गड आला पण सिंह गेला यामध्ये गड आला हे एक वाक्य आहे छोटं वाक्य आहे सिंह गेला हे एक छोटं वाक्य आहे पण ही दोन छोटी वाक्य पण उ या उभयान्वयी अवययाने जोडलेली आहेत आणि त्याच्या अगोदर अर्धविराम आलेला आहे बघा बघू हे वाक्य आणि हे चिन्ह अर्धविरामाचं ब हे लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे मुलांना आपण आता तिसरं विरामचिन्ह पाहूया तिसरं विरामचिन्ह कोणतं आहे बरं स्वल्पविराम छान हे चिन्ह पहा या चिन्हाला स्वल्पविराम असे म्हणतात त्याची माहिती घेऊया चला एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात बघा हा नीट ऐका एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात उदाहरणार्थ धनश्री सायली कुंदन बागेत फिरायला गेले या ठिकाणी धनश्री सायली कुंदन ही मुलामुलींची नावे आहेत एकाच जातीची आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरलेला आहे मग हा स्वल्पविराम आणखीन कोठे कोठे वापरले जातात बरं चला पाहूया एखाद्याला उद्देशून बोलताना त्याच्या नावानंतर स्वल्पविराम वापरतात उदाहरणार्थ आई माझा उद्या वाढदिवस आहे आई हे नाव आहे या नावानंतर स्वल्पविराम वापरलेला आहे कारण पुढील वाक्य हे आईला उद्देशून म्हटलेले आहे समजलं का तुम्हाला हे छान आता यानंतर आपण विराम विरामचिन्ह पाहूया अवतरण चिन्ह कंसामध्ये दिलेलं चिन्ह बघा बघू असं तुम्ही चिन्ह अनेक वेळा वाचताना बघितलं असेल अवतरण चिन्ह दोन प्रकारचे आहेत एकेरी अवतरण चिन्ह ह्या पद्धतीने आहे दुहेरी अवतरण चिन्ह कंसामध्ये बघा ह्या प्रकारचं आहे वाक्यातील एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात बघा काय म्हटलं वाक्यातील एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास एकेरी अवतरण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ गांधीजींनी चले जावची घोषणा दिली चले जाव या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा आहे आणि म्हणून तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे दुसरं उदाहरण बघूया श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेले पुस्तक आहे श्यामची आई ह्या पुस्तकावर जोर द्यायचा आहे म्हणून या ठिकाणी एकेरी चिन्ह वापरलेलं आहे आता आपण अवतरणचिन्हाचा दुसरा प्रकार बघूया दुहेरी चिन्ह बोलणाऱ्याच्या दोनचे वाक्य जसेच्या तसे दाखवताना दुहेरी चिन्ह वापरतात म्हणजे जर एखाद्या माणसाने एखाद्याला उद्देशून जर वाक्य म्हटलेलं असेल तर ते दाखवण्यासाठी जसेचे तसं दाखवण्यासाठी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा आहे उदाहरणार्थ आई मी खेळायला जातो ह्या वाक्यामध्ये आईला उद्देशून हे म्हटलेलं आहे आणि म्हणून डबल म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे अग पेढे कुठे गेले ह्या वाक्यामध्ये आपल्याला दुहेरी चिन्ह वापरावे लागेल तिसरं उदाहरणार्थ रुपेश म्हणाला मी पोलीस होणार रुपेशचं वाक्य आहे त्या ठिकाणी आपल्याला मी पोलीस होणार हे ते रुपेशचं वाक्य आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दुहेरी चिन्ह द्यावे लागेल समजलं का छान आता यानंतर आपण पुढचं विरामचिन्ह पाहूया पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह तुम्ही सर्वांनी खूप चाचण्या परीक्षा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर त्याच्या शेवटी तुम्हाला ह्या प्रकारचं चिन्ह दिसलं असेल त्यालाच आपण प्रश्नचिन्ह असे म्हणतो प्रश्नचिन्हाचा वापर कोठे करतात हे आता आपण पाहूया प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ तू काय करतेस प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून त्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल ह्या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह वापरलेलं दिसतंय दुसरं उदाहरण तुझं नाव काय प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून प्रश्नचिन्ह शेवटी आलेलं आहे पाऊस केव्हा थांबेल प्रश्न विचारलेला आहे म्हणून शेवटी काय दिसतं प्रश्नचिन्ह आहे यानंतर आपण पुढचं विरामचिन्ह पाहणार आहोत आणि ते म्हणजे उद्गारचिन्ह उद्गारचिन्हाचा वापर कधी करतात हे आता आपण पाहूया मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी असे चिन्ह वापरतात या चिन्हास उद्गार वाचक चिन्ह असे म्हणतात उदाहरणार्थ अरे रे तू पडलास अरे रे ही भावना आहे आणि म्हणून त्याच्यानंतर उद्गार उद्गारचिन्ह वापरलेलं आहे शाब्बास छानपणे पाठांतर केलेस शाब्बास ही मनातली भावना आहे आणि म्हणून त्यानंतर उद्गारचिन्ह आलेलं आहे धन्यवाद